नमस्कार, मी अक्षता रोकडे। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। कोरोना व्हायरसच्या कठीण काळात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले। जुन्नर शहरातील जवळपास 500 कुटुंबांना अमरनाथ सेवा मंडळ यांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत किराणा घरपोच वाटप उपक्रम हाती घेण्यात आला। पाहुयात। सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अमरनाथ सेवामंडळातर्फे सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। एक हात मदतीचा या उपक्रमाखाली अमरनाथ सेवामंडळ दुसऱ्यांदा जुन्नर शहराच्या गरजवंतांना किराण्याचं वाटप करत आहे। किराणा म्हणजे तुम्ही जे पॅकिंग करताय नेमकं या पिशवीमध्ये तुम्ही काय काय पॅक करून देताय? गहू आहे, तांदूळ आहे, बरं, मीठ आहे, तेल आहे, मिरची पूड, मिरची पावडर आहे। साधारणतः किती पॅकिंग तुम्ही करताय? किती लोकांपर्यंत तुमचा किराणा जाणार आहे? 250 पॅकेट आता झाले आणि मागे 250 पॅकेट आता मागचे हप्ते झालेले। बरं, 500 पॅकेट आपण आतापर्यंत गरजवंतांना 500 पॅकेट आपण मोफत किराण्याचं वाटप केलेलं आहे। याच्यामध्ये कोणा कोणाचं कोणत्या कोणत्या कोणाचा तुम्हाला सहयोग लागतोय? सहयोग आमचा असा आहे की हा सगळा मंडळाचा संच आहे। मंडळ दरवर्षी कुठेही काही नैसर्गिक आपत्ती काय असेल तरी अग्रेसर असत। त्याचप्रमाणे या कोरोनाच्या याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते आज सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मालाचा भरत आहे। एक हात मदतीचा आणि कर्तव्य जुन्नरच मागे आपण किराणा वाटप केलं त्यामध्ये सुद्धा असत तर प्रेक्षक आपण पाहताय अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जुन्नर शहर व परिसरातील गरजूंसाठी एक हात मदतीचा पुढे करत या ठिकाणी हा किराणा माल या ठिकाणी पॅकिंग सुरू आहे आणि लवकरच हा गरजवंतांपर्यंत पोहोचणार आहे। धन्यवाद। ज्यांना खरंच आज अन्नाची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक एक एक दादा नाव प्रत्येकाला घ्यायला सांगितले मंडळाच्या कार्यकर्त्यांना। जुन्नर शहरात आपण आम्हाला समाजाचा जो कार्यक्रम करतो भंडाऱ्याचा त्याच्या शिक्षकमधूनच आपण हा सर्व खर्च करतोय आणि सगळ्यांना आपण त्याचा त्याचा प्रयत्न करतोय। मागच्या वेळेस आपण 250 पॅकेट वाटले, आत्ताचे पण हे 250 पॅकेट आपण तयार करून प्रत्येकाला घरपोच नेऊन देणार आहोत आणि त्यांना 15 दिवस पुरवले असा प्रत्येक आपण धान्य दिलेलं आहे आणि त्यांची सोय परत पुढच्या टायमाला समजा लॉकडाऊन जर वाढले तर आपण परत पण तिसऱ्या वेळेस पण करणार आहोत आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांची नावं आपण नगरदेव शांपांड्यापासून सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडे गरजेची नावं द्या म्हणून सगळ्यांनी आम्हाला सांगितलं देतो म्हणून दिल्यानंतर आम्ही त्यांच्या घरपोची मदत मुक्त करणार आहोत आणि गरजवंतांची मदत करणार आहोत। जय बाबा बर्फानी भुके को अन्न कैसे को पानी। अमरनाथ सेवा मंडळातर्फे जुन्नर शहरामध्ये 1999 पासून आपण लंगरची व्यवस्था करतोय। गावातून सगळं मंडळ गोळा करून लोकांना खिचडीचा प्रसाद वाटत होतो पण आज या कोरोनाच्या महामारीमध्ये जे संकट भारतावरती आलेले किंवा आपल्या जुन्नर शहरावरती आलेले त्याच्यामध्ये अमरनाथ सेवा मंडळाचा हरिता वाटा म्हणून जे गरजूवंत आहेत त्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ, डाळ, मीठ, तिखट मीठ सगळं तेल असं स्वरूपात एक पॅकेट भरून असे साधारण 500-600 पॅकेट बनवलेली आहेत आणि हे महिनाभर याचं वाटप चालू आहे आणि याच्यानंतर सुद्धा लॉकडाऊनची परिस्थिती जर अशीच राहिली तरी सर्वसामान्यांना गरजूंना ज्यांना गरज पडेल त्यांना परत सुद्धा देण्याची व्यवस्था मंडळातर्फे करून ठेवलेली आहे। मंडळाचा मी खजिनदार प्रदीप भोगे, आमचे सेक्रेटरी आहेत, कार्याध्यक्ष नंदू तांबोळी आहेत, मुन्ना मुलाणी आमचा सभासद असेल, निखिल ढोबळे असतील, राकेश करके असतील, त्याच्यानंतर संतोष असेल, गणेश बेळे असेल, पुकज जंगम मासे पुष्कराज किंवा मनोज शिंदे असतील, हे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी वाटण्याचा विडा उचललेला आहे। जुन्नर शहरामध्ये कोणी भुकं राहणार नाही याची गावी ग्वाही मी तुम्हाला देतो। जय बोले। यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।